सन्माननीय व्यासपीठ शाळेचे मुख्याध्यापक आमचे रोटरी क्लबचे अध्यक्ष देवेंद्र शाह प्रोजेक्ट चेयरमन शिवाजी माळी परशुराम पाटील सर शशी पोरवाल शशी पवार आणि आमचे सीनियर भरतजी तापडे आणि शिक्षक गण आणि विद्यार्थी मित्रांनो या शाळेमध्ये येण्याचा माझा चौथा प्रसंग आहे। मी अध्यक्ष असताना त्यानंतर असिस्टंट गव्हर्नर असताना आणि मागच्या वर्षी का दोन वर्षापूर्वी परत एक कार्यक्रम झाला आणि आता हा आजचा कार्यक्रम या शाळेत येताना मला निश्चितपणे आनंद होत असतो आणि आजचा दिवस धन्यवाद आणि आजचा दिवस म्हणजे 1 ऑगस्ट कोणाची पुण्यतिथी सांगू शकता तुम्ही? वा वा शाबास। आज खरोखर एक महान व्यक्तीचा पुण्यतिथी आपण 103 या वर्षी साजरी करत आहोत। मित्रो या पुण्यतिथी निमित्त आमच्या रोटरी क्लब तर्फे आम्ही विविध कार्यक्रम करत असतो, समाजासाठी काहीतरी देणे लागत असतो, त्या भावनेने आम्ही नेहमी अनेक शाळांमध्ये जसं तुमच्या शाळेला आता करिअर गायडन्स हे मॅप दिलं मागच्या वेळेस पाटील सरांनी बनवलं होतं, हे तुम्हाला खूप उपयुक्त आहे, याचा तुम्ही अभ्यास करा। जे 9वी 10वीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी इथं उपयुक्त आहे की त्यांनी आयुष्यामध्ये कोणत्या मार्गाला गेलं पाहिजे, कोणत्या गोष्टीची निवड केली पाहिजे, आपली आवड निवड याचा सुद्धा आपण विचार करून त्यातील जी गोष्ट आपल्याला आवडते त्याच्यात हे किंवा नाही आहे ते तपासून बघणं आणि आपण आपल्या करिअरला चालना देणं हे फार महत्त्वाचं असतं। तसंच आम्हाला आत्ता सांगितलं अतिथी भव म्हणतात, आत्ता सरांनी मॅडमांनी पण सांगितलं का हे देव मानस वगैरे, आम्ही तसं काहीच नाही आहे, आम्ही तुमच्यासारखाच मी विद्यार्थी होतो, विद्यार्थीनंतर हे असं बघत समाजाला आपण काहीतरी देणं लागतो। हे जे शिक्षक लोक शिकवतात ना तुम्हाला आम्हाला हे फार मोठं आपल्याला आईवडिलांपेक्षा मोठं काम देत असतात, लक्षात घ्या, कधीही शिक्षकांना विसरू नका। आईवडिलांकडे आपण आनंदाने व हक्काने प्रत्येक गोष्ट मागतो, ते लाड करतात आणि त्या लाडामध्ये आपण वाढत असतो, ते आपल्यावर चांगले घरातले धार्मिक संस्कार करत असतात, परंतु त्यापेक्षा मोठे संस्कार जर घडत असतील ते हे शिक्षक लोक घडत असतात आणि त्यांच्या घडवण्याने आपण ह्या पातळीपर्यंत येत असतो, जेणेकरून आपण काहीतरी करू शकतो। तुम्ही या शिक्षकांना कधी विसरू नका, कारण ते ज्ञान देत असतात, ते ज्ञान आपल्याला आपल्या आयुष्याला कुठेतरी पुढे नेण्याचं काम करत असतं आणि अशा ह्या ज्ञानाचा उपयोग तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी करा। मी तर असं म्हणेन की हे शिक्षक म्हटलं म्हणजे हे खरोखर देवाचे अवतार असतात। मी माझ्या शिक्षकांना तुम्हाला एक उदाहरण देतो, माझ्या शाळेमध्ये आता माझं जरी वय भरपूर झालं असेल, माझे एक शिक्षक होते, बरेचसे शिक्षक ह्या जगात नाहीत, परंतु एक शिक्षक आहे त्यांचं वय आता 93 वर्षाचे, मला अचानक दिसले, एकदम रिअल फॅक्ट सांगतो तुम्हाला, ते दिसलं मला एवढा आनंद झाला तर मी ते दिसल्यानंतर मी गाडीवर चाललो होतो, 4 व्हीलर माझी गाडी घेऊन चाललो होतो आणि ते मला रस्त्याने दिसले, पण त्या एरियाला मी लक्षात ठेवलं आणि त्या एरियामध्ये जाऊन मी तिथे तपास केला की म्हटलं असे सर कुठे राहतात वगैरे, म्हणजे त्यांचं फक्त मला पाटील आणणं माझ्या लक्षात होतं आणि ते एकदम प्रामाणिक शिक्षक होते, खरंच सांगतो, म्हणजे तुम्ही सगळे प्रामाणिक आहात त्याच्याबद्दल वाद नाहीये, म्हणजे त्यांचं जे शिकवणं होतं काही गोष्टी ज्या अशा असतात की आपल्या बुद्धिमत्तेवर आपल्या जीवनामध्ये इतक्या बिंबून जातात, एवढं बिंबून जातात की आपण ते विसरू शकत नाही। ते शिक्षक भेटल्यानंतर त्यांचा तपास लावल्यानंतर मी कुठे राहतात काय नाही त्या एरियात गेलो आणि त्यांच्या घरी गेलो, शिक्षक आमचे नेमकं संध्याकाळच्या 8-8:30 दरम्यान जेवायला बसलेले होते आणि जेवण करताना मी त्यांना डायरेक्ट भेटलं, अरे बाबा तू कोण आहे म्हणे
बरोबर आहे, शिक्षकांची चुकी नाही आहे कारण विद्यार्थी अनेक असतात, तुम्ही तरी किती कोणाला कोणाला लक्षात ठेवणार, आणि विद्यार्थी जेव्हा मोठे होतात तेव्हा लक्षात येत नाही की हा आपला विद्यार्थी होता का नव्हता। तर त्या शिक्षकांना मग मी माझी ओळख दिली, म्हटलं मी दिलीप संन्यासी तुमचा पाचवी ते दहावीचा विद्यार्थी म्हटलं, आणि ते म्हणे हा दिलीप दिलीप दिलीप, फक्त त्यांना दिलीप लक्षात आलं माझं, आणि मग तुला तर खूप मारलंय म्हणे मी, म्हटलं एकदम खरी गोष्ट आहे सर म्हटलं, परंतु त्या मारामुळेच त्या माझ्या चुकांमुळे तुम्ही माझी जी सुधारणा केली ती माझ्या आयुष्यामध्ये मला केवढं पुढे नेऊ शकली, आणि मी आज चांगल्या पद्धतीने एक बिझनेसमॅन झालेलो आहे, मी माझा संसार माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकलो आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आत्ताची मागच्या महिन्याचीच गोष्ट आहे, जास्त लांबची गोष्ट नाही आहे। असं शिक्षकांचं एक असतं, आणि शिक्षकांना कधी विसरू नका। मी बराच वेळ घेतला तुमचा, आपल्या महत्त्वाचा कार्यक्रम आहे, आपल्याला स्वच्छ हात घेणे हे प्रात्यक्षिक तुम्हाला बघायचं आहे, आणि मला ह्या संस्थेमध्ये बोलवलं आणि इथे मला दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली मी त्या सर्वांचा आभारी आहे, धन्यवाद।